आपल्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे, पुढे कसं आपलं प्लॅनिंग असणार आहे? महाविकास आघाडीकडनं आपण निवडणूक नाही, आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना घातली जाईल. महायुती महाविकास आघाडीकडनं आपण उमेदवार आहात, राष्ट्रवादी तुमच्या सोबत असणार आहे पवारसाहेबांची आणि काँग्रेस पण असणार आहे, या सगळ्याचा किती फायदा निवडणुकीमध्ये आपल्याला होईल किंवा ह्यांना सगळ्यांना सोबत घेणे शक्य वाटतंय का? आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलो आहे आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्याने ही निवडणूक लढवण्याची माझी तयारी. काय काय चॅलेंजेस वाटतं या जागेवरती निवडणूक लढताना, काय आव्हानं असणार आहे असं वाटतं आपल्याला समोर? नाही, आता आव्हानं तर खूप आहेत, निवडणूक म्हणजे आव्हानांच असतात, निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत. काय मुद्दे असणार आहे आपले या निवडणुकीचे? आता मुद्दे आता बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली, आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झालेली आहे, एकदा दोन दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि मग व्यूहरचना काय असेल, काय मुद्दे घेऊन लढायचे, मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत, त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत. आपल्या उमेदवारी मागे जातीय समीकरण आहे असं देखील बोललं जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण समाजकारण केलं हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे. सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की जातीय समीकरणं याच्यात यायला नाही पाहिजे. छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते महायुतीकडनं अशी सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपले बल असताना काय वाटतंय आपल्याला जर अशा पद्धतीनं भुजबळ आपल्यासमोर थेट उभे राहिले? नाही, आता तीन पक्ष सगळे एकत्र आहेत, मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे. आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्वांचे सहकार्य आहे, मला वाटतं हे सगळं चांगलं होईल त्याच्यातून असं मला वाटतं. विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, ते जिल्हाप्रमुख राहिले परत आणि आपली उमेदवारी आली, आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, म्हणजे मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही आणि मी सांगू शकणार, परंतु ते नाराज आहे असं कळते, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार. ते जर म्हटले तर बोलायचं, आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आत्तापर्यंत, त्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही. आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो त्यामुळे संभाव्य उमेदवार ते होते तर त्यांचा मी प्रचार करतच होतो. मुद्दे बरेच आहेत, मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे, परंतु कामगारांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ते सर्वच आता सर्वजण त्याच्यावरच काम करतायत आणि मी 10-12 वर्षापासून तेच काम करतो आहे, त्याच्यामुळं मला वाटतं की हे काही नवीन नाही, फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपूरचं जे आमचं विजन होतं ते आता थोडं विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल त्याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल. मराठा आरक्षणाचा देखील या निवडणुकीमध्ये मोठा फॅक्टर असणार आहे, त्या सगळं आपल्याला वाटतं का त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल किंवा ते मतं तुम्हाला खेचण्यात यश मिळेल? नाही, मला तसं काही वाटत नाही, काय असेल ते आता निवडणूक चालू झाल्यावरच समजेल काय ते, आज तर मी सांगू शकणार नाही. उमेदवारी देण्याच्या आधी आपलं काही उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली होती या संदर्भात, किंवा काही आपलं नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने काही त्याचे विषय आले होते? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क.
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।